आम्ही रूम मध्ये बसतोय, जरा बोलतो. चला या आत. हा नाना साहेब. अरे हा परत कसं काय आला माणूस? आता तर हा 1 लाख रुपये घेऊन गेला होता ना. नक्कीच काहीतरी बरोबर आहे. हे ज्याचं आहे त्याला कळायला हवं ना एक ना एक दिवस. नाही नाही, हे सत्य कोणासमोरही यायला नकोय. काय करतेस? नक्की काय पाहिजे तुला? माझं असं म्हणणं आहे की आई बाबांनी परत लग्न करावं. काय? हो. हे ज्याचं आहे त्याला कळायला हवं ना एक ना एक दिवस. नाही नाही, हे सत्य कोणासमोरही यायला नकोय. काय करतेस? नक्की काय पाहिजे तुला? माझं असं म्हणणं आहे की आई बाबांनी परत लग्न करावं. काय? हो. अहो काय करताय? कोणी बघत लग्न करशील माझ्याशी? एका राजाला 2 राण्या होत्या. पहिल्या राणीला 1 मुलगा, दुसऱ्या राणीला 3 मुलं. मग मला सांग, हे राज्य कुणाचं? पहिल्या राणीच्या मोठ्या मुलाचं का दुसऱ्या राणीच्या 3 मुलांचं? ऐश्वर्या, अगं आता कुठे निघालीस? मी जरा देवळात जाऊन येते. मी काय म्हणते, तू सारंग भाऊजींना सोबत घेऊन जा. नाही नाही ठीक आहे, तुम्ही प्लीज कंटिन्यू करा, मी जाऊ येते. ऐश्वर्या देवळात चालली एकटी. आई अंबा बाईचा उदो उदो. सावध रा, तुझ्या या घरावर कुणाची तरी वाईट नजर आहे. आज पार्वती असती तर तिच्या मुलाचं कौतुक हे लाड बघून किती आनंद झाला असता ना. कधी कधी काय वाटतं माहितय, ऋषिकेशला हे सगळं सांगून टाकावं खरं खरं. नाही, हे सत्य कधीही बाहेर पडता का पाहिजे. तुम्ही इथे का आला होता? दुसरं गीत सौभाग्याचं लेण. ऐश्वर्या आलीस? आई ऐश्वर्या देवळात गेली होती, प्रसाद आणलास का?